हाईज, माझं नाव आहे देवदत्त भोसले. तुमचं माझ्या चॅनलवर स्वागत आहे. आणि आज आपण स्टोइसिझमबद्दल बोलणार आहोत. डे टू डे लाईफच्या प्रॉब्लेम्स, आता लॉकडाऊन चालू आहे, कोविड-19 न्यूज बघतोय आपण, पेपरमध्ये वेगवेगळ्या नवीन नवीन गोष्टी ऐकतोय, नवीन नवीन न्यूज येत आहेत सोशल मीडियावरती. अशा सर्व परिस्थितीमध्ये आपण ओव्हर थिंकिंग करण्याचं खूप ओव्हर थिंकिंग खूप होत आहे लोकांचं. लोक टेन्शन घेत आहेत, लोक उगाचच फ्रस्ट्रेटेड होत आहेत ह्या सिच्युएशनसाठी. अशावेळी काही पुस्तकं आपण वाचायला हवीत की आपलं माइंड डिस्ट्रॅक्टेड राहील या सगळ्या प्रॉब्लेम्सपासून. बघा, या सिच्युएशनला तुम्ही तरी कंट्रोल करू शकत नाही. तुम्ही आम्ही कितीही ट्राय केलं तरी जास्तीत जास्त आपण काय करू शकतो, तर आपण ही चेन मोडायचा प्रयत्न करू शकतो. आपण आपल्या घरी बसून आपल्या घरच्यांना सेफ ठेवू शकतो आणि बाहेरच्या सोसायटीसाठी आपण ही चेन मोडून त्यांनाही आपण सेफ ठेवू शकतो. ओके, तिथं स्टोइसिझम काम करतं. स्टोइसिझम फिलॉसॉफी ही अशी आहे की माझ्या अवतीभोवती जे काय गोष्टी चालू आहेत, ज्या जसं की म्हणजे हे पॅन्डेमिक, भूकंप, पूर येणं, या सर्व गोष्टी या नॅचरल गोष्टी आहेत. या गोष्टींवरती माझा काहीही कंट्रोल नाही. या गोष्टी मी कंट्रोल करू शकत नाही. मी काय कंट्रोल करू शकतो ते मी माझ्या स्वतःला कंट्रोल करू शकतो. मी माझ्या स्वतःच्या मेंदूला कंट्रोल करू शकतो, माझ्या बॉडीला कंट्रोल करू शकतो आणि मी माझ्या डिसिजन स्वतः घेऊ शकतो की या सिच्युएशनमध्ये, या परिस्थितीमध्ये मला काय करावं पाहिजे. या डिसिजन घेणं हे आपल्यावरती आहे. बाहेर काय चालू आहे, जगात काय होईल, कुठे भूकंप होईल, कुठे पूर येईल, ह्या गोष्टी आपल्या हातातल्या नाहीत, हे स्टोइसिझम सांगतं. थँक्यू.